this a genius. Straight from the country right there with my kinfolk. Goes in my mouth, and they put 26s on benzos. Dirt roads, backwoods, they got weed, but I been dope. Ratchet, nigga, we act cool, but I'm getting... नमस्कार मित्रांनो, आज आपण 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देत आहे. मी आज एक गोड पदार्थ तयार करीत आहे, तो म्हणजे किसलेल्या नारळाची वड्या तयार करणे. त्यासाठी मी कोणकोणते साहित्य वापरणार आहोत ते मी समजावून सांगत आहे. मी किसलेला नारळ घेतलेला आहे, 3-4 त्याला किसून घेतलेला आहे आणि पुन्हा मिक्सरमध्येही त्याला बारीक करून घेतलेला आहे. त्यानंतर 2 वाटी साखर घेतलेली आहे आणि थोडं वेलचे विलायची घेतलेली आहे आणि त्यानंतर थोडं काजू आणि थोडी बदाम घेतलेली आहे. ह्यानंतर आपण आता ह्या नारळाच्या केसाला भाजून घेऊया आणि साखरेचं पाक करूया. चला तर आता आपण नारळाच्या केसाला भाजून घेऊया. In the country right there with my kinfolk. Goes in my mouth and they put 26s on benzos. Dirt roads, backwoods, they got weed but I been dope. Ratchet, nigga, we act cool, but I'm getting... खोबऱ्याच्या केसाला छान भाजून घेतलं आणि त्यामध्ये पाकामध्ये घालून छान याला शिजवून घेतलं थोडा वेळ आणि आता याच्यात छान आपण वड्या पाडूया. ह्या परातीला मी थोडं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर हे ठापून घेतलेलं आहे. आता आपण याच्या छान वड्या तयार करूया. हे बघा, खोबऱ्याच्या वड्या, ओल्या नारळाच्या वड्या किती छान झालेले आहेत. असेच तुम्ही पण तयार करा, मस्त खा आणि मस्त रहा.